अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सध्या 3 दिवसांचा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनात कृषी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरती मोठी गर्दी पाहायला मिळते. या विद्यार्थ्यांनी विविध फळांवरती प्रक्रिया करून त्यापासून विविध खाद्यवस्तू तयार केल्या आहेत. आवळा, पेरू, बेल, कवट अशा विविध फळांपासून तयार केलेले ज्यूस, कँडी, चॉकलेट, पल्प यांची मोठ्या उत्साहाने विक्री करणारे हे आहेत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी. पुस्तकी ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड देत या विद्यार्थ्यांनी गेले महिनाभर राबून हे रसायनमुक्त पदार्थ तयार केले आहेत. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल हे पेरिशेबल असतात, तर जर आपण म्हणजे असे प्रोडक्ट्स काही बनवले त्याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू खूप वाढते. तर हे खूप छान म्हणजे एक न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, केमिकल्स ॲडेड नाही आहे, 100% नॅचरल आहे. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी या वस्तू विक्रीसाठी मांडल्या असून त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. BSc ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी आमच्या या अभ्यासक्रमाला विविध फळ आणि भाजीपाल्यापासून पदार्थ तयार करतात. या मागचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास म्हणजे त्यांना उद्योजक कसं बनायचं याबद्दल माहिती व्हावी. हे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी आणि नागरिकांनी गर्दी केली आहे. शेतीतील नवीन नवीन तंत्रज्ञान, अवजारं, पिकांचं वाण याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहे. जयेश जगड, झी मीडिया, अकोला.